लक्ष द्या बाळा. चला फिफ्थ टॉपिक चालू करू. नाव काय त्याचं? वेक्टर्स. ओके, वेक्टर्सला चालू करण्याच्या अगोदर आपण बेसिक डेफिनेशन तेवढं बघू नेमकं कोणते कोणते वेक्टर्स आहेत, कोणत्या कोणत्या टाईपचे वेक्टर्स आहेत. ओके, बघा टोटल आपल्यापाशी ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत हे दोन टाईपचे आहेत रे बाळा. फिजिकल क्वांटिटीज किती टाईपचे आहेत? दोन टाईपचे आहेत, बरोबर. पहिलं टाईप कोणतं? लवकर स्केलर्स. परत एकदा, पहिलं टाईप कोणतं? इट इज स्केलर्स. आता स्केलर्स म्हणजे काय? अशा फिजिकल क्वांटिटी ज्यांना मला रिप्रेझेंट करायचं आहे. परत, अशा फिजिकल क्वांटिटी ज्यांना मला रिप्रेझेंट करायचं आहे, पण त्या फिजिकल क्वांटिटीजला रिप्रेझेंट करण्यासाठी डायरेक्शनची गरजच नाही. समजा लागलंय? म्हणजे आता एक एक्झाम्पल सांगायचं तर आपण मास बघितलं. मास मला सांगायचं जर असेल तर मला डायरेक्शनची गरज आहे का? नाही. समजा लागलंय? दुसरं, लेंथ. लवकर, लेंथ डायरेक्शन सांगायची गरज आहे का? टेम्परेचरला डायरेक्शन सांगायची गरज आहे का? नाही. समजलं? मग अशा क्वांटिटी रिप्रेझेंट करण्यासाठी मला फक्त गरज कशाची आहे? तर फक्त मॅग्नेट्यूडची. लवकर, कशाची गरज आहे बाळा? ज्यांना फक्त मॅग्नेट्यूड लागत आहे तर त्यांना आपण काय म्हणतो बाळा? केलं. शॉर्टमध्ये मी काय म्हणू ते सांगा लवकर. त्याला हॅज, लवकर, ओनली मॅग्नेट्यूड. ओके, नेक्स्ट टाईप ज्याच्यावर आपलं हे टॉपिक डिपेंड आहे हे कोण आहे? तर इट इज द वेक्टर. ओके, आता कन्सिडर करा, आपल्याला कोणती तर गोष्ट एका ठिकाणी बसणं दुसऱ्या ठिकाणी पाठवायचं. मग एका ठिकाणी बसणं दुसऱ्या ठिकाणी पाठवायचं जर असेल तर मला विथ डायरेक्शन पाठवावं लागेल ना त्याला. कळायला लागलं? मग ज्या फिजिकल क्वांटिटीजला डायरेक्शन लागतं मॅग, ऑब्व्हियसली कोणत्या तर गोष्टीला पाठवायचं असेल तर मॅग्नेट्यूड तर लागणारच लागणार आहे. मॅग्नेट्यूड सोबत डायरेक्शन सुद्धा जर असेल तर तशा लोकांना आपण काय म्हणतो बाळा? लवकर, वेक्टर्स. परत एकदा रिपीट करतो, नीट लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये कोण कोण आहेत बाळा? हॅज बोथ मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. आपण फिजिक्समध्ये भरपूर बघितलेलं आहे डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, बरोबर, मोमेंटम, बरोबर. त्याच्या भरपूर सगळ्या गोष्टी आहेत ज्यांना डायरेक्शन कंपल्सरी लागतं. काय लागलं? तर अशा क्वांटिटीजला आपण काय म्हणतो बाळा? वेक्टर्स. ओके, एवढं काम हे दोन तर झाले. हे संपल्यानंतर ना आपल्यापाशी वेक्टर्सचे कोणते कोणते टाईप्स आहेत? टाईप्स ऑफ वेक्टर्स. ओके बाळा, लक्ष द्या. टाइप्स ऑफ वेक्टर मध्ये पहिलं जे वेक्टर होतं इट इज द नल वेक्टर. काय लागलंय? किंवा त्यालाच आपण काय म्हणू? इट इज झिरो वेक्टर. बरोबर. मग झिरो वेक्टर म्हणजे काय? पहिलं, वेक्टर म्हणजे डायरेक्शन तर आली, डायरेक्शन आली, पण झिरो का नाव म्हणलंय? असं वेक्टर ज्याचं मॅग्नेट्यूड किती आहे बाळा? झिरो. काय लागलंय? मी ह्याला शॉर्ट मध्ये काय लिहू ते सांगा लोक. द वेक्टर हॅविंग मॅग्नेट्यूड काय म्हणू दे? झिरो. आता ह्याला रिप्रेझेंट करायचं. इट इज डिनोटेड बाय, कसं लिहिते त्याला? झिरो बार. कळायला लागलंय? आता भरपूर ठिकाणी झिरो बारला कसं रिप्रेझेंट करतो. आपल्याला कोणतं पण वेक्टर रिप्रेझेंट करायचं असेल तर आपल्यापाशी थ्री डायमेन्शनल वेक्टर स्पेस, म्हणजे असं वेक्टर स्पेस ज्याच्यामध्ये एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, झेड ॲक्सिस आहे, बरोबर ना, ह्यांच्या फॉर्ममध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करतो. तुम्हाला झिरो बार रिप्रेझेंट करायचं जर असेल तर मी ह्याला रिप्रेझेंट कसं करणार? त्याला झिरो आय कॅप प्लस झिरो जे कॅप प्लस झिरो के कॅप. बरोबर. आय कॅप म्हणजे काय? कॅपचं सोडा, फक्त आय म्हणजे काय? आय बार म्हणजे काय? असं वेक्टर जे एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनमध्ये आहे. जे कॅप, जे बार म्हणजे कोण बाळा? द वेक्टर विच इज अलॉंग द,
आणि के कॅप म्हणजे द वेक्टर विच अलॉंग द झेड एक्स. सिम्पल. पण जे कोणतं पण वेक्टर रिप्रेझेंट करायचं असेल तर मला आपल्या वेक्टर स्पेसचे डायरेक्शन द्यावं लागतं. समजलं? ओके. हे एवढं झालं, एवढं काम संपल्यानंतर नल वेक्टर झालं. नेक्स्ट टाईप कोणतो तरी बाळा? नल नंतर कोण येत आहे? युनिट वेक्टर. ओके. युनिट वेक्टर आता कॉमन सेन्स आहे. युनिट वेक्टर म्हणजे असं वेक्टर ज्याचं मॅग्नेट्यूड किती आहे? 1. तुम्ही काय म्हणायला पाहिजे सांगा लवकर. झालं डेफिनेशन मध्ये लवकर. द वेक्टर हॅव्हिंग मॅग्नेट्यूड किती रे बाळा? लवकर किती? 1. बरोबर. मग मला सांगा ह्याला डिनोट कसं करणार? इट इज डिनोटेड बाय. समजा ए बार जर तुमचं वेक्टर जर असेल तर युनिट वेक्टर करण्यासाठी मला काय करावं लागतं? ए कॅप. सिम्पल. हे संपल्यानंतर ना पुढे गेल्यानंतर बघा, मग आपल्यापाशी कोण आहे तर बाळा? परत 3 वेक्टर येतात. आय कॅप, जे कॅप, के कॅप. हे कोण आहेत? वर कॅप जर लागलं तर ते युनिट वेक्टर झाले. वर कॅप जर लागलं ते कोणते वेक्टर झाले बाळा? मग मी असं म्हणू का, आय कॅप, जे कॅप, के कॅप आर द युनिट वेक्टर्स. लवकर कसं बाळा सांगा लवकर सरा. अलॉंग एक्स वाय कॉमा झेड ऍक्सिस रिस्पेक्टिवली. म्हणजे एक्स ऍक्सिस सोबत आय कॅप येणार, वाय सोबत जे कॅप येणार, झेड सोबत के कॅप. समजलं? ह्यांना काय म्हणतो आपण? युनिट वेक्टर. युनिट वेक्टर संपल्यानंतर ना परत आता नवीन कोण येत आहे तर त्यांना आपण काय म्हणतो? इट इज अ थर्ड टाइप. व्हॉट इज मीन बाय पॅरलल वेक्टर? ओके. बघा की बघा, पॅरललच्या अपोजिट नॉन पॅरलल नाही आहे. काय लागलं आता? इथे पॅरलल कोणाला म्हणलेलं? जे वेक्टर्स एकमेकांना पॅरलल आहेत त्यांना आपण काय म्हणलो? पॅरलल. ओके. आता दुसरी महत्वाची गोष्ट, पॅरलल कशा पद्धतीचे असू शकतात? एक तर दोघं बघा की हे वेक्टर, हे वेक्टर सेम डायरेक्शन मध्ये आहेत, अशा लोकांना पॅरलल म्हणू शकतो. बरोबर आहे. आता हे दोन पॅरलल आहेत का नाही? कळायला लागलं. मात्र मॅक्सिमम बुक्स मध्ये हे दिसण्यासाठी पॅरलल आहेत. कळायला लागलंय. पण ह्याला मी पॅरलल म्हणणार नाही. समजा लागलंय. कधी पण लक्षात घ्या, जेव्हा वर्ड पॅरलल हे शब्द येत आहे, दोन वेक्टर मधलं अँगल हे 0 यायला पाहिजे. हा, काही बुक मध्ये ह्याला पॅरललच म्हणलेलं आहे. कळायला लागलं. पण पॅरललच्या टाईप मध्ये ह्याला काय म्हणतात? अपोजिट वेक्टर्स. काय म्हणायचं त्याला? समजा लागलं. आता दुसरं मी एक्झाम्पल सांगतो परत. नॉर्मल डेफिनेशन नुसार व्हॉट इज मीन बाय पॅरलल वेक्टर? असे दोन वेक्टर ज्यांचे डायरेक्शन कसे बाळा? सेम. मग दुसरं महत्वाची गोष्ट, डायरेक्शन सेम असलेल्या वेक्टरला त्यांनी अजून एक नाव दिले होते. कोणतं नाव दिलं तर बाळा? दीज आर सेड टू बी लाईक वेक्टर्स. ओके. परत एकदा रिपीट करा, व्हॉट इज मीन बाय लाईक वेक्टर्स? लवकर. द वेक्टर्स लवकर विच आर हॅव्हिंग सेम डायरेक्शन. पण ह्या दोघांची लेंथ सेमच असणं गरजेचं आहे का पॅरलल असण्यासाठी? नाही. ह्याची लेंथ वेगळी असू शकते, ह्याची लेंथ वेगळी असू शकते. म्हणजे सोप्या शब्दामध्ये लेंथ काय रिप्रेझेंट करतं? मॅग्नेट्यूड. समजलं? पण मॅग्नेट्यूड चेंज असू शकतं. आपलं फक्त पॅरलल म्हणण्याचं मेन फोकस कशावर असायला पाहिजे? डायरेक्शनवर असायला पाहिजे. फोकस कशावर असायला पाहिजे? मी असं म्हणू का, द वेक्टर्स हॅव्हिंग सेम डायरेक्शन बट मे ऑर मे नॉट हॅव सेम मॅग्नेट्यूड. समजलं? सेम मॅग्नेट्यूड गरजेचं आहे का इथं? नाही. समजलं? सांगा बाळा काय म्हणू द्या. द वेक्टर्स हॅव्हिंग, सांगा बाळा तुम्ही, सेम डायरेक्शन बट लवकर काय म्हणू दे, मे ऑर मे नॉट हॅव. हा पुढं, अरे उलट झालं का? सेम डायरेक्शन बर मे ऑर मे नॉट हॅव सेम मॅग्नेट्यूड.
झालं. आता याला रिप्रेझेंट कसं करणार? कन्सिडर करा आपल्या भाषेत ए बार जर असेल, इथंच त्याच डायरेक्शन मध्ये असलेलं हे कोण आहे? बी बार. हे दोन्ही वेक्टर एकमेकांना कसे झाले रे बाळा? पॅरल. सोपं. दुसरं जे आहे ना, म्हणजे पॅरललच्या अपोजिट मध्ये तिथं लाईक वेक्टर जर असेल तर मी ह्याला काय म्हणू दे बाळा? लवकर. अनलाईक वेक्टर. ओके. हे पॅरललच्या अपोजिट मध्ये काय सर म्हणलं? तर इट इज द अँटी पॅरल. काय म्हणायचं झालं? लवकर. इथं मध्ये यू टाकायचं नाही बाळा. अँटी पॅरल. लाईकच्या अपोजिट मध्ये अनलाईक आहे की नाही? पण अजून मोर प्रिसाइसली बोलायचं जर असेल तर त्या मी लाईकच्या ह्याच्यामध्ये तुम्ही अनलाईक म्हणलं तरी काही हरकत नाही. मोर प्रिसाइस बघायचं जर असेल तर मी त्याला काय म्हणणार? अपोजिट वेक्टर. झालं. मग सांगा बळा, पॅरल वेक्टर असेल तर ह्या दोघांमधला अँगल किती येत आहे? झिरो. काय लागलं वाटलं तर इथे लिहून टाकू. थेटाची व्हॅल्यू 0 डिग्री असेल. तुम्हाला इथं काय म्हणू दे? जे दोन वेक्टर अँटी पॅरल आहेत म्हणजेच अपोजिट. दोन वेक्टर अपोजिट जर असेल तर ह्यात सगळ्यांमधला अँगल टोटल किती होतोय? 180 डिग्री. बरोबर. मग अशा वेक्टर्सला आपण काय म्हणतो? अपोजिट किंवा अँटी पॅरल. सुपर. परत काय म्हणतो? द वेक्टर्स. सांगा बाळा काय म्हणतो? हॅव्हिंग लवकर सेम. लवकर सेम म्हणू का अपोजिट? अपोजिट डायरेक्शन. काय लागलंय? बट पुढचं मे ऑर मे नॉट हॅव सेम मॅग्नेट्यूड. म्हणजे इथं मॅग्नेट्यूडचा आपला संबंधच नाही आहे. काय लागलाय? वर पण संबंध नव्हतं, आता पण संबंध नाही. समजलं? ओके. बर बघ, हे झालं अपोजिट झालं. बघ इथं थेटाची व्हॅल्यू किती यायला पाहिजे रे बाळा? 180 डिग्री म्हणा किंवा पाय रेडियन म्हणा. आता यांना रिप्रेझेंट कसं करायचं? हे आपलं ए बार जर असेल तर ह्या अपोजिट डायरेक्शन मधलं कोण असायला पाहिजे? बी बार. समजलं? ह्यानंतर परत कोणतं टाईप येत आहे तर त्याला आपण काय म्हणतो? इक्वल वेक्टर्स. लवकर. पाचवं, इक्वल वेक्टर्स म्हणजे काय रे बाळा? हे कोणाचा टाईप आहे? पॅरल वेक्टर्स. पॅरल वेक्टर मध्ये डायरेक्शन तर सेमच आहे. याचा अर्थ ह्याच्यामध्ये सुद्धा डायरेक्शन कसं असेल? ह्याच्यामध्ये मॅग्नेट्यूड सेम असणं हे गॅरंटी होती का? इथं कंपल्सरी मॅग्नेट्यूड कसं असणार? सेम. काय लागलंय? जेव्हा दोन किंवा अनेक वेक्टर्स हे सेम डायरेक्शन मध्ये आहेत ऍज वेल ऍज त्यांचं मॅग्नेट्यूड सुद्धा सेम आहे, तर अशा वेक्टर्सला आपण काय म्हणायला पाहिजे? दीज आर सेड टू बी इक्वल वेक्टर. सुपर. परत एकदा रिपीट करतोय लवकर. द वेक्टर्स लवकर हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज सेम डायरेक्शन. झालं. मॅने रिप्रेझेंट कसं करायला पाहिजे रे बाळा? लवकर रिप्रेझेंट कसं करायला पाहिजे? समजा हे ए बार जर असेल तेवढ्याच लेंथच आपलं कोण होईल? बी बार. काय लागलंय? ह्या ठिकाणी बाळा लक्ष द्या की इक्वल वेक्टर्स म्हणजे ए बारची जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू कोणाला असणार आहे? बी बारला असणार आहे. बरोबर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ए बारचं मॅग्नेट्यूड आणि बी बारचं मॅग्नेट्यूड दोघांचं मॅग्नेट्यूड सुद्धा कसं असायला पाहिजे? काय लागलंय? ओके. आता मी हे असं दोन्ही दोन दोन गोष्टी का लिहित बसलोय त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. कन्सिडर करा ए बार आणि हे बी बार आहे. ओके.
हे दोन वेक्टर आहेत ना, हे दोन वेक्टर हे एकमेकांना पॅरलल, म्हणजे सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं अँटी पॅरलल आहेत ना, पण दोघांचा मॅग्नेट्यूड कसं दिसायला लागेल सेम, समजलं? तुम्ही ह्यांना काय म्हणायला पाहिजे, दे आर इक्वल वेक्टर्स, ह्यांना काय म्हणायला पाहिजे, दीज आर सेड टू बी निगेटिव्ह वेक्टर्स. ह्यांना काय म्हणायचं, व्हॉट इज मीन बाय निगेटिव्ह वेक्टर, बरोबर, द वेक्टर्स हॅव्हिंग सेम मॅग्नेट्यूड बट अपोजिट डायरेक्शन, समजलं? सांगा बाळा काय म्हणू दे, सिक्स काय म्हणू दे सांगा परत एकदा, नाव काय म्हटलं होतं, निगेटिव्ह वेक्टर सांगा लवकर, द वेक्टर हॅव्हिंग काय म्हणू बाळा सांगा लवकर चाल, सेम कोण आहे, मॅग्नेट्यूड आहे बट डायरेक्शन कसे आहे बाळा, अपोजिट डायरेक्शन, त्याला निगेटिव्ह वेक्टर. मग ह्यांना रिप्रेझेंट कसं करणार, बरोबर, हे ए बार जर काढलं तर तेवढ्याच लेंथचं मी काय काम करणार, अपोजिट डायरेक्शन मध्ये बी बार काढणार, समजलं? मग असं जर झालं, मग ह्याला रिप्रेझेंट कसं करणार, दॅट इज समजा हे ए बार ह्या दोघांचा मॅग्नेट्यूड सेम आहे की नाही, त्यामुळं मध्ये इक्वल टू आलं. डायरेक्शन अपोजिट असलं तर मी समोर काय लावणार, तिथं मायनस, दॅट मायनस रिप्रेझेंट दीज टू वेक्टर्स आर अपोजिट इन डायरेक्शन, समजलं? हे एवढं संपलं. पण ह्याच्यासोबत आपल्यापाशी ह्या दोघांचं मॅग्नेट्यूड तर सेम आहे ना, जेव्हा डायरेक्शन विचारतो त्यावेळेला मॅग्नेट्यूड लागतं, मॅग्नेट्यूड कसं बाळा सेम, ओके. नेक्स्ट जे टाईप येतं ना, कितवं सातवं, त्याला आपण काय म्हणतो, इट इज द पोझिशन वेक्टर. आपल्या ह्या वेक्टर टॉपिक मधलं पोझिशन वेक्टर हे सगळ्यात महत्वाचं, काय लागलंय, कन्सिडर करा आपल्यापाशी कुठेतरी एक पॉइंट आहे, मला काय काम करायचं, त्याची पोझिशन रिप्रेझेंट करायचे, कळायला लागलंय, ज्याची पोझिशन रिप्रेझेंट करायचे त्याला मी काय म्हणणार, पोझिशन वेक्टर, समजलं? तुम्ही पोझिशन कुठनं कुठनं रिप्रेझेंट करू शकता, लवकर, एक तर ओरिजिन पासून रिप्रेझेंट करू शकता, कळा लागलाय, दुसरं एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटची पोझिशन रिप्रेझेंट करू शकता, कळा लागलाय, सोपं. परत एकदा मी, पण आता झालंय कसं, मी ह्याला पोझिशन वेक्टर कधी मिळवू शकतो, जेव्हा डायरेक्शन ही ओरिजिन पासून सांगितलं असं, समजा लागलाय, ओके. परत एकदा रिपीट करतो, नीट लक्षात घ्या, पोझिशन ऑफ पार्टिकल इज रिप्रेझेंटेड बाय टू मेथड्स, फर्स्ट फ्रॉम द ओरिजिन, सेकंड फ्रॉम द वन पॉइंट, कळायला लागलंय, दोन्ही मी तुम्हाला दाखवतो, ओके. लोक याचं डेफिनेशन काय म्हणून, असं वेक्टर जे काय रिप्रेझेंट करायला लागले रे बाळा सांगा लवकर झालं, पोझिशन रिप्रेझेंट. मग मी काय म्हणू दे, लोक द वेक्टर which represents position of particle is called, काय म्हणतो बाळा सांगा, पोझिशन दोन पद्धतीने रिप्रेझेंट करणार आहे की नाही, फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी बघा, हे आपलं एक्स ऍक्सिस, हे आपलं वाय ऍक्सिस, तुमचं पॉइंट इथं आहे, त्याचं नाव काय हो, आता एक वेक्टर चाललंय ह्या ठिकाणी, बरोबर, हे वेक्टर ए मधनं चाललंय, मग मी ह्यालाच कसं रिप्रेझेंट करू सांगा लवकर चाललं, इट इज रिप्रेझेंटेड लाईक ओ ए बार, बर, काय हे कोण भेटलं रे बाळा, ओ ए बार झालं, समजलं? आता दुसरी महत्वाची गोष्ट, ओ ए बारला रिप्रेझेंट कसं करणार मी, ए बार हॅज अ वेक्टर, मी काय म्हणू दे, स्मॉल ए बार, ओ ए बार म्हणजे नेक्स्ट फर्स्ट पॉइंट ओ आहे, सेकंड पॉइंट कोण आहे बाळा, कॅपिटल आहे, कॅपिटल ए ची पोझिशन रिप्रेझेंट करण्यासाठी हे ए बारनी रिप्रेझेंट करतो, म्हणजे इथं कायला पाहिजे ए बार, ओरिजिनला आपण ओ बार म्हणतो, ओरिजिनला काय म्हणतो रे बाळा, ओरिजिनचे कॉर्डिनेट्स काय आहेत, झिरो झिरो झिरो, मग ओरिजिनचं वेक्टर ओ बार म्हणजे हे झिरो बार झालं की नाही,
आता झिरो वेक्टर तुम्ही कोणामध्ये ऍड करा किंवा कोणामध्ये न ऍड करा, त्या वेक्टरला काय फरक पडतंय का? मग अशा कंडिशन मध्ये मी काय काम करायला पाहिजे सांगा, ओ ए बारची व्हॅल्यू किती मिळाली मला, ए बार, समजलं? आता ह्याच ठिकाणी मी अजून एक वेक्टर काढतो, त्याकडे लक्ष द्या, इथे ह्या पॉइंटला बी म्हणतो. आता बीची जी पोझिशन आहे की नाही, बीची पोझिशन ओरिजिन पासून जी आहे तर त्याला काय म्हणणार आहे, बी बार. एच्या पोझिशनला आपण ज्या पद्धतीने ए बार म्हणलो की नाही, बीची पोझिशन वेक्टर काय बाळा, बी बार. म्हणजे मी ह्याला बी ऑफ बी बार म्हणू दे, सोप. मग असं जर असेल तर आता मी ह्याला काय म्हणू, जर ए कडनं बी कड जायचं असेल देन इट इज सेट टू बी ए बी बार. मग ह्याला ए बी बार करायचं असेल तर हे फर्स्ट पॉइंट, हे सेकंड पॉइंट आहे तुमचं. मी काय काम करणार सांगा लवकर, चला बी बार मायनस ए बार, ह्याला काय म्हणणार बाळा, समजलं? सेकंड पॉइंट मधनं फर्स्ट पॉइंट मायनस कर. एक एक्झाम्पल विचारतो, लक्ष द्या. कन्सिडर करा एक ऍथलीट आहे, त्या ऍथलीटने त्याची रेस 2 किलोमीटर पासनं सुरुवात केली आणि 8 किलोमीटर पर्यंत जाऊन पोचला, देन व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट कवर्ड? अरे किती किलोमीटर त्याने पळाला, 6. कसं सांगितलं 6 कसं काढलं, 8 मधनं 2 मायनस केलं, याचा अर्थ फायनल मधलं इनिशियल मायनस केलं, याचा अर्थ सेकंड मधनं फर्स्टला मायनस केलं. तिथं पण तेच सांगायला लागलं बघा, तुमचं हे फर्स्ट पोझिशन आहे, हे सेकंड पोझिशन आहे. मग ए बी बार मी कसं काढणार, सेकंड मधनं फर्स्टला मायनस कर. एवढं कळालं, सोपं आहे. आता पुढे एक डेफिनेशन येते, तर त्याला आपण काय म्हणतो, इट इज सेड टू बी लोकलाइज्ड वेक्टर. काय म्हणणार बाळा सांगा लवकर, त्याला लोकलाइज्ड वेक्टर. आता लोकलाइज्ड वेक्टर म्हणजे काय, शब्दांवरनं काय तर समजू सर, लोकलाइज्ड वेक्टर म्हणजे काय? हा, असं वेक्टर ज्याचं इनिशियल पॉइंट काय आहे हे आपल्याला माहित आहे, काय लागेल आपल्या वेक्टर स्पेस मध्ये, आणि त्या इनिशियल पॉइंट काय ते आपल्याला माहित आहे. तर अशा वेक्टरला मी काय म्हणायला पाहिजे, इट इज अ सेट टू बी लोकलाइज्ड वेक्टर. परत एकदा सांगा बाळा, चला लवकर. द वेक्टर ड्रॉन विथ काय म्हणू दे बाळा, नोन इनिशियल पोझिशन, झालं? तर अशा वेक्टरला काय म्हणायला पाहिजे, लोकलाइज्ड वेक्टर. तात्पुरतं एवढं लिहून घ्या. मगाशी आपण युनिट वेक्टरची डेफिनेशन बघितली की नाही, आता वेगवेगळ्या प्रकारे युनिट वेक्टर्स काढायचं कसं, त्याकडे लक्षात घ्या. मी त्यासाठी काय करतो, ह्या ठिकाणी नोट म्हणून. कोणासाठी बाळा, फॉर युनिट वेक्टर्स. आता समजा इफ ए बार इज गिवन वेक्टर, ओके, ए बार कोणार बाळा सांगा लवकर, चला गिवन वेक्टर. ए बार गिवन वेक्टर असेल तर त्याचं युनिट वेक्टर काय असेल लवकर, त्याला आपण काय म्हणायला पाहिजे, ए कॅप म्हणायला पाहिजे ना. मग दिलेल्या वेक्टरचं युनिट वेक्टर कसं काढतात, द गिवन वेक्टर डिवाइडेड बाय इट्स मॅग्नेट्यूड, बरोबर? परत एकदा, गिवन वेक्टर डिवाइडेड बाय इट्स मॅग्नेट्यूड, सोपं. आता एक क्वेश्चन विचारतो, त्याकडे जर नीट लक्ष द्या बाळा, लक्ष द्या. एक डझन केळ्यांची किंमत 24 आहे, मग एका केळ्याची किंमत किती झाली, 2 रुपये. काढलात कसं रे बाळा, पहिल्यांदा जे गिवन अमाऊंट आहे ना, तर त्या गिवन अमाऊंट मध्ये आपण काय केलं, नंबर ऑफ बनानाजनी मल्टी डिवाइड केलं, समजा लागलं. मग एकाच मिळालं ना, मी काय म्हटलं, मग वरच्या साईडला कोण झालं, अमाऊंट वेक्टर झालं. डिवाइड कशाने करायला लागलो रे बाळा आपण, लोक नंबर ऑफ बनानाज म्हणजे काय, मॅग्नेट्यूड, किती नंबरमध्ये आहेत ते, म्हणजे काय होईल, एकाची व्हॅल्यू मिळेल, समजलं? तसं एकाची व्हॅल्यू काढायचं असेल तर मी काय करणार, गिवन वेक्टरला त्याच्या मॅग्नेट्यूडनी डिवाइड करणार, सोपं. दुसरं, जर आपल्यापाशी इफ कॅपिटल ए बी बार इज अ गिवन वेक्टर,
जर हे आपलं गिवन वेक्टर जर असल तर ह्याचं युनिट वेक्टर कसं येईल रे बाळा? ए बी कॅप. मी काय म्हणलं सांगा लवकर, चला. दिलेल्या वेक्टरला त्याच्याच मॅग्नेट्यूडने डिवाइड करा. नेक्स्ट थर्ड, आता थोडं वेक्टर रिप्रेझेंट करत असताना आपण ए बार इज इक्वल टू कसं रिप्रेझेंट करतो रे बाळा? लवकर, ए वन आय कॅप प्लस, लवकर, नाहीतर मी असं म्हणू का, ए वन आय कॅप प्लस, नाहीतर ए बी सी मध्येच लिहून टाकू, ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप, हे गिवन वेक्टर आहे. मग असं असेल तर त्याचं युनिट वेक्टर कसं होईल रे बाळा? पहिल्यांदा गिवन वेक्टर ॲज इट इज, बरोबर, डिवाइडेड बाय काय असायला पाहिजे त्याचं? मॅग्नेट. आता दिलेल्या वेक्टरचा मॅग्नेट्यूड कसं काढतात रे बाळा? लवकर, ह्यांचे जे कोइफिशियंट्स आहेत त्यांचं स्क्वेअर करायचं आणि सम करून त्याला रूप टाकायचं. समजा लागलाय मला सांगा, हे वेक्टर म्हणजेच कोण झालं इथं? हे ए बार अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ ए बार झालं. हे तुमचं ए बार आहे, हे कोण आहे बाळा? मॅग्नेट्यूड ऑफ ए बार. सोपं एवढं झालं. हे आपलं कोण झालं? युनिट वेक्टर्स कसं कसं काढायचं. हे संपल्यानंतर काय होत आहे? वेक्टरचं ॲडिशन. ओके, बीट कोणत्या येणार बाळा सांगा लवकर, चला. वेक्टर ॲडिशन, वेक्टर ॲडिशनमध्ये सगळ्यात पहिली बोल, जर मी एकदम बेसिकपासून घेत जातो, पहिलं कंडिशन, जेव्हा टू वेक्टर्स हे एकमेकांना पॅरलल आहेत. इफ टू वेक्टर्स ए बार अँड बी बार हे कसे तरी बाळा आर पॅरलल, मग असं जर असेल तर ह्या दोघांचं वेक्टर ॲडिशन कसं होईल रे बाळा? आता ह्या दोघांमुळे तयार झालेलं नवीन वेक्टर जे मिळणार आहे तर त्याला मी रिझल्टंट वेक्टर. काय लागलं? वेक्टरचं ॲडिशन. म्हणजे हेच कोण झालं? इट इज द व्हॅल्यू ऑफ कोण रे बाळा? रिझल्टंट वेक्टर. बे रिझल्टंट वेक्टरला मी आर बार म्हणतो, तुम्ही स्मॉल आर बार म्हणा, काय फरक पडणार नाही. ह्या जे ॲडिशन मी फक्त सिम्पल ॲडिशन करणार. सिम्पल ॲडिशन कधी पॉसिबल आहे? अरे लवकर, जेव्हा डायरेक्शन सेम असेल. काय लागलं? कोणतं लॉ अप्लाय करत बसायचं आणि सरळ ॲड करून मोकळायचं. ओके, दुसरं, आता ह्या कंडिशनमध्ये काय? इफ टू वेक्टर्स कोणते कोणते? ए बार अँड बी बार हे पॅरलल होते ना, ह्या वेळेला ह्यांना काय करू? आर अँटी पॅरलल, बरोबर. अँटी पॅरलल म्हणजे काय सांगा रे बाळा? अरे लवकर सांगा की, समजा हे आपलं ए बार जर असेल तर हे आपलं बी बार, हे दोघं एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत ना. मग असं जर असेल तर तुमचं रिझल्टंट आर बार, ह्याची व्हॅल्यू काय रे बाळा? ए बार मायनस बी बार. समजा लागलं? आता आर बारची डायरेक्शन कोणाच्या डायरेक्शन मध्ये असायला पाहिजे? ए बारच्या डायरेक्शन मध्ये. ए बारच्या डायरेक्शन मध्ये का? ए बार मोठा आहे. समजा लागलं? ए बार मोठा असल्यामुळे आता एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. मी इकडच्या साईडला 5 न्यूटन एवढं फोर्स अप्लाय करायला लागलो, इकडच्या साईडला 2 न्यूटन एवढं फोर्स करायला लागलो, मग ही बॉडी कोणाच्या डायरेक्शन मध्ये जाईल? 5 न्यूटनच्या. केवढ्या ने जाईल? 3 न्यूटन. समजा लागलाय? म्हणजे जे फोर्स मोठा आहे, म्हणजे जे वेक्टर मोठा आहे, त्या डायरेक्शन मध्ये पार्टिकल मूव होणार. ओके, एवढं कळालं का रे बाळा? बरं, आता महत्वाची गोष्ट, ह्या दोघांवरनं काय कळालं? जेव्हा दोन वेक्टर सेम डायरेक्शन मध्ये असतात तेव्हा वेक्टर्सला ऍड करा, जेव्हा वेक्टर अपोजिट डायरेक्शन मध्ये असतात तेव्हा सिम्पल सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स करा. ह्याला काय कोणतं लॉ अप्लाय करायचं का? आता सेकंड कंडिशन मध्ये आपल्यापाशी असलेले वेक्टर हे सेम डायरेक्शन मध्ये पण नाही, अपोजिट डायरेक्शन मध्ये पण नाही. समजा लागलं? मग असं असताना वेक्टर ऍडिशन करण्यासाठी लॉज आहे जे ऑलरेडी आपण शिकलेले आहेत. पहिलं कोणतं लॉ आहे रे बाळा? अरे लवकर, पहिलं कोणतं लॉ आहे? लवकर, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ओके,
हे जर थेरॉटिकल सगळं सांगत बसत नाही, त्याला अप्लाय कसं करायचं ते सांगतो, लक्षात घ्या. ट्रँगल लॉ आहे याचा, माझ्यापाशी एक वेक्टर कुठनं तरी चालू झालाय, कुठेतर पोचलं, बरोबर. आता ए पासनं बी कडे चाललेल्या वेक्टरला मी स्मॉल ए बार असं म्हणतो. काय लागलंय? आता जिथं पहिलं वेक्टर एंड झालंय तिथनं दुसरं वेक्टर चालू झालंय, त्या पॉइंटला काय म्हणू बळा? हे बी सी बार आहे ना, तर त्याला मी स्मॉल बी बार असं म्हणतो. समजलं? ओके. मग आपल्याला काय काम करायचं? ए कडनं बी कडे, बी कडनं मग असं जाण्यापेक्षा आपण इथं शॉर्टकट मारू शकतो. समजलं? हे जे शॉर्टकट मेथड आहे, म्हणजे शॉर्टकट जे असणार ते तुमचं रिझल्टंट वेक्टर झालं. हे कोण झालं रे बाळा? समजलं? आता मला आन्सर सांगा बघा, नीट लक्ष द्या. ए बार प्लस बी बार जर झालं असतं तर ह्याची लेंथ प्लस पुढे गेल्यावर ह्याची लेंथ दोघांचं ऍडिशन होऊन जात. काय लागलंय? पण इथं तसं होतंय का? नाही. तुम्हाला बघा की समजा, नीट लक्षात घ्या, हे पाच असेल आणि हे जर सहा जर असेल, सहा आणि पाच किती झाले बळ? अकरा झाले ना. पण सी ची व्हॅल्यू अकरा येत नाही. काय लागलं? सी ची व्हॅल्यू वेगळीच येते. समजलं? ओके. मग वेगळीच येते, आता ते कसं येते काय ते आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बघायचं. मग यांना रिप्रेझेंट कसं करणार? इथं सी बार म्हणजे कोण झालं रे बळा? परत सेम, इट इज रिझल्टंट वेक्टर. बघ, सी बारची व्हॅल्यू मी कसं लिहिणार? ए बार प्लस बी बार. परत एकदा सांगतो, कोणत्या पण ट्रँगलला ट्रँगल लॉ म्हणजे ह्या ठिकाणी अप्लाय करत असताना लक्षात काय ठेवायचं? एका ठिकाणी बसून आपण दुसऱ्या ठिकाणी चाललो, दुसऱ्यापासनं तिसऱ्याकडे चाललो, असेच वेक्टर दोन हुडकायचे. आणि इक्वल टू कोणाला लावायचं बा? जे शॉर्टकटने चाललंय. समजलं? ह्याला कोणतं लॉ म्हणतो? आता ह्या ट्रँगल लॉ मध्ये मला झालं, दुसरं कोणतं बळ वेक्टर ऍडिशन करण्यासाठी यूज होणार लवकर? लॉ ऑफ पॅरलोग्राम. आता लक्ष द्या की ह्या ठिकाणी ए बार आणि बी बार कोण होते? साइड ऑफ ट्रँगल. पण कसले साइड होते रे बळा? ज्या साइडच आपण, ज्या साइडला आपण ऑर्डर मॅनर मध्ये घेतलेलं आहे. ऑर्डर मॅनर म्हणजे काय? एका ठिकाणी बसणं दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी बसणं तिसऱ्या ठिकाणी. समजा लागलं? अशा ऑर्डरली मॅनर मध्ये घेतल्यानंतर नाही आले. पण जेव्हा लॉ ऑफ पॅरलोग्राम म्हणतो ना आपण, त्यावेळेला आपल्यापाशी ए बार वेगळं असणार आहे, बी बार वेगळं असणार आहे. मी ह्याला पॉइंटला ओ म्हणतो, ह्या पॉइंटला कॅपिटल ए म्हणतो, ह्या पॉइंटला कॅपिटल बी म्हणतो. समजलं? बघ, मी काय म्हणून जवळ असायला, ह्याला बी बार म्हणतो, ह्याला काय म्हणणार? बी बार. मग झालंय कसं? पुढच्यानं मी जर ह्यांना एक्सटेंड जर केलो तर आपल्यापाशी एक पॅरलोग्राम तयार होतो. ह्या पॉइंटला अज्युम करा सी बार म्हणतो. काय लागलंय? मग हे कोण झालं रे बाळ आपलं? हे कोण झालं? डायगोनल झालं ना. मग डायगोनल काय रिप्रेझेंट करतं बाळा? लवकर, डायगोनलच आपलं रिझल्टंट रिप्रेझेंट करतो. समजलं? पहिलं क्वेश्चन, ह्या ठिकाणी ए बार कोण आहे, बी बार कोण आहे? दीज आर द ऍडजसंट साइड्स ऑफ पॅरलोग्राम. काय लागलंय? पण हे दोन्ही वेक्टर हे एकाच पॉइंट मधनं चाललेत ना. आपण गेल्या वेळेला जेव्हा दोन किंवा अनेक लाईन एका पॉइंट मधनं जात असत तेव्हा आपण त्यांना आपण नाव काय म्हणतो? दीज आर सेड टू बी को टर्मिनस. काय लागलंय? ह्यांना मी काय म्हणायला पाहिजे? दीज टू वेक्टर्स आर को टर्मिनल वेक्टर्स. बरोबर? परत एकदा सांगतोय, ए बार आणि बी बार कोण आहेत बळा? लोकर, ए बार अँड बी बार आर, लोकर काय म्हणू दे? ऍडजसंट साइड्स ऑफ पॅरलोग्राम. ओके. मग असं जर असेल तर आपल्यापाशी सी बारची व्हॅल्यू काय येईल? इथं पण ए बार प्लस बी बार असणार, पण दोन्ही वेक्टर रिप्रेझेंटेशन वेगळं की नाही? आता हे असं का झालं? ऍक्च्युअलमध्ये ह्याला मी हे ट्रँगल लॉनुसार करू शकतोय काम. हे कोण आहे बाळा? ए बार. पॅरलोग्राम मध्ये अपोजिट साइड्स कसे असतात? अरे लवकर, पॅरल
अँड इक्वल. अपोजिट साइड्स कशा असतात बाळा? मग हे ए बार जर असेल तर ही साइड पॅरल आणि इक्वल झाली का नाही? आता बघा, ए कडनं म्हणजे इथनं इकडे गेलं तर कोण मिळालंय? बी बार. इथनं वर गेलं तर कोण मिळेल? ए बार. असं करून इथं डायरेक्ट मी गेलो तर शॉर्टकट मारलो की नाही, म्हणजे कोण भेटतं आपल्याला? सी बार. म्हणजे ए बार प्लस बी बार इज इक्वल टू कोण आणत? सी बार असत. समजायला लागलं? म्हणजे त्याच मेथडने. ओके, आता अजून एक लॉ येत आहे पाचवं लवकर, त्याला आपण काय म्हणतो? इट इज द लॉ ऑफ पॉलिगॉन. आता लॉ ऑफ पॉलिगॉन, पॉलिगॉन कोणाला म्हणत असतो बाळा? अरे पॉलिगॉन कोणाला म्हणतो? पॉलिगॉन म्हणजे मराठीमध्ये बहुभुजाकृती असते. बहु इन द सेन्स अनेक. ज्या अशा म्हणजे असे क्लोज्ड फिगर ज्यांच्यामध्ये नंबर ऑफ साइड हे जास्त. काय लागलं? आता जास्त असताना मी काय काम करायला पाहिजे त्याकडे लक्षात घ्या. आता एक 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 ह्या ठिकाणी बघ. समजा आपण एका ठिकाणी बसणं इथं गेलो, इथनं इथं गेलो, इथनं इथं गेलो, परत इथनं इथं गेलो, इथनं इथं गेलो, त्यानंतर ना इथनं इथं गेलो. ओके, असं जर असेल लक्ष येत. इथं ए बार हे बी बार झालं, इकडनं इथं गेलं सी बार, डी बार, ई बार, एफ बार. ओके, आता हे असं प्रत्येक ठिकाणी मी ऑर्डर मॅनर मध्ये गेलो की नाही? मी असं सगळ्या ठिकाणी जाऊन ऑर्डर मॅनर मध्ये ऍडिशन करत बसण्यापेक्षा ह्या पॉइंट पासन, हे इनिशियल पॉइंट आहे तुमचं आणि हे फायनल पॉइंट आहे, मग ह्याच आता ऑर्डर मॅनर मध्ये म्हटलं तर इकडनं इकडे यायला लागेल. मी अपोजिट ऑर्डर मध्ये काम करतो त्या वेक्टरला. समजा लागलं? तर हे अपोजिट वेक्टर जे हे आपलं काय म्हणून काम करतं? रिझल्टंट म्हणून काम करत. समजा लागलं? पहिलं इथनं इथं गेलात, हे डायरेक्शन सगळे ऑर्डर मॅनर मध्येच आहेत ना. इथं पण ऑर्डर. आता इथनं इथं गेलो असतो तर काय झालं असतं? ह्या डायरेक्शन मध्ये गेलो असतो. पण मी जाणार कसं? उलट्या डायरेक्शन मध्ये. उलट्या डायरेक्शन मध्ये जर गेला तर मला कोण भेटतंय? आर बार. सांगा मग आर बारला मी कसं रिप्रेझेंट करायला लागतो? सगळ्यांचं ऍडिशन करा. ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार प्लस ई बार प्लस एफ बार. हे सगळे काय झाले बाळा? इट इज द कोणतं सांगा लवकर? लॉ कोणतं? लॉ ऑफ पॉलिगॉन. अनेक बाजू असेल. समजलं? आता पुढे गेल्यानंतर ना एक बीट येतं, तर त्याला आपण काय म्हणू? द स्केलर मल्टिप्लिकेशन. टू द वेक्टर म्हणजे कोणत्या तरी वेक्टरला आपण स्केलरने मल्टिप्लाय करणार. नीट लक्षात घ्या, हे स्केलर मल्टिप्लिकेशन टू द वेक्टर आहे. फक्त स्केलर मल्टिप्लिकेशन आहे का? कारण स्केलर मल्टिप्लिकेशनला आपण काय म्हणतो वेगळ्या शब्दांमध्ये? डॉट प्रोडक्ट. त्यालाच आपण स्केलर प्रोडक्ट म्हणतो की नाही? हा, ते वेक्टर वेक्टर मधलं डॉट आहे. इथं काय? मी एका कोणत्या तरी स्केलर, स्केलर म्हणजे असं कोणाला म्हणायला पाहिजे? अशी गोष्ट ज्याला फक्त मॅग्नेट्यूड आहे त्याला स्केलर म्हणतात. त्याच्याने कोणत्या तरी वेक्टरला मल्टिप्लाय केलं, ऍज इट इज मल्टिप्लाय करा. फॉर एक्झाम्पल, समजा मी ह्या ठिकाणी काय काम करतो? के कोण आहे बाळा? के इज अ स्केलर. आणि ए बार इज अ, हे कोण आहे बाळा? वेक्टर. मग स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर हे नेमकं कसं? दिलेल्या वेक्टरला के नी बाहेरनं मल्टिप्लाय करा. किंवा आता ह्याचं मिनिंग काय तुम्हाला समजून यायला पाहिजे. इथं फक्त ब्रॅकेट टाकलं असं आहे का? नाही. ओके, हे ए बारचे जे कॉम्पोनंट्स आहेत ना, त्या कॉम्पोनंटला अगोदर मल्टिप्लाय करून मग नंतर वेक्टर तयार केला. आय कॅप, जे कॅप, के कॅप. इथं काय? ऑलरेडी ए बार काहीतरी होतं, त्याला बाहेरनं नंतरनं केली मल्टिप्लाय केलेलं. समजलं? आता ह्याच्या अपोजिट बघा बाळा, लक्ष द्या. समजा माझ्यापाशी एम आणि एन असे दोन स्केलर्स आहेत. कोणते दोन स्केलर्स आहेत बाळा? एम आणि एन. बर, चष्मा बघा लवकर. एम आणि एन हे दोन स्केलर आहेत ना. मग हे बाहेरनं हे जे वेक्टर आहे की ना आपलं, ह्याच्याने आपण आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे ह्याला मी रिप्रेझेंट कसं करायला पाहिजे बाळा?
एम ए बार प्लस एन ए बार, एवढं कळालं. आता बाहेरच्या गोष्टीने आतमध्ये मल्टिप्लाय करणे आपण ह्याला काय म्हणतो बाळा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ह्याला काय म्हणतो दुसरं बघा अजून, आणि ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये चेंज काय बघा, ए बार प्लस बी बार, बाहेरच्या साईडला कोण आहे. आता स्केलरनी आत पटवायला, स्केलरला आत पटवायला लागलं की नाही, त्यामुळे एमनी ह्याला एकदम मल्टिप्लाय केलं, ह्याला एकदम मल्टिप्लाय, पण बाहेरच्या आणि आतला आतमध्ये पाठवणे ह्यालाच तर आपण काय म्हणतो बळा, लवकर डिस्ट्रीब्युट केलं. इथं डिस्ट्रीब्युट कोणाला केलं, वेक्टरला केलं ओव्हर स्केलर्स. इथं डिस्ट्रीब्युट कोणाला गेलो, स्केलरला. कोणावर, वेक्टरवर. सिम्पल आहे. ओके अजून बर, हे कळालं सगळ्यांना. ओके एवढं लिहून घेत आहे. आता आता बाकीचे नॉर्मल फालतू गोष्टी मी सांगत बसणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, ए बार मध्ये झिरो बारला ऍड केल्यावर आन्सर काय येतं, ए बार. झिरो बार मध्ये ए बारला ऍड केल्यावर काय येतं, अरे तरी पण ए बारच. अरे कळालं ना, मी ह्या गोष्टी सांगायची गरज नाही, थोडं लिहून काढा.